कोल्हापूरकर गुड मॉर्निंग. सध्या जानेवारी सुरू झालाय आणि थंडी खूप आहे तुम्ही बघताय. पण या थंडीवरून आणखीन एक मला आठवतंय की मी जेव्हा 12वीला होतो त्यावेळी सकाळी लवकर उठून मला क्लासला वगैरे जायला लागायचं. त्यावेळेचे ते दिवस आठवतात आणि आता असं वाटतंय थँक गॉड 12वी माझी झालेली आहे. पण 12 जानेवारीला 12 एंड मूवी येते आणि याच मूवीची सगळी स्टारकास्ट आपल्यासोबत आहे. वेलकम. आणि या फिल्मचं म्हणजे सगळे नंदू माधवजी आहेत, प्रतीक्षा लोणकर ताई, संजय मोने आणि बारायणातील 12वीचा आपल्या पालकांचा आवडता लाडका पाल्य अनुराग उर्फ आण्या पण आपल्यासोबत आहे. मला ना म्हणजे 12 मूवी बद्दल बोलण्याआधी हे नक्की ऐकायला आवडेल की आपापल्या लाईफ मधली जी 12 आहेत ती थोडीफार थोडक्यात जाणून घ्यायला नक्की आवडेल. तर आमच्या काळामध्ये हे 3 फॅकल्टीज होत्या महत्वाच्या, आर्ट्सला जाणार, कॉमर्सला जाणार, सायन्सला जाणार, आणि ते पण टक्क्यांवर ठरायचं. किती आहे तुला? 62. अरे बापरे, जरा सांगितलं बाबा तुला किती आहे? 45. नाही नाही, हा कॉमर्स झाला, याला कॉमर्स घेतलं. 36 आणि 40 आसपासचे 42 पर्यंत सगळे आर्ट्सला, कारण की यांना बाकी येणार नाही. म्हणजे 10वीत मला खूप चांगले मार्क होते, म्हणजे मेरिटलाच होते मी ऍक्च्युली. पण म्हणजे आमचे सर वगैरे घरी आले होते आणि ते म्हणाले की मग आता तुम्ही काय ठरवलं, हिला सायन्सला महिला इंजिनियर करणार की डॉक्टर वगैरे. आणि जेव्हा माझ्या आई बाबांनी सांगितलं नाही नाही हिला आर्ट्सला जायचंय, त्यावेळी म्हणजे त्यांचा म्हणजे माझ्या आई वडिलांपेक्षा त्यांचा चेहरा जास्ती पडलेला होता आमच्या सरांचा. आणि ते म्हणाले की का, कशासाठी, म्हणजे असं त्यांना जे झालं. पण माझं तोपर्यंत जरा ठरलं होतं की आर्ट्स आपण घेऊया. आणि खूप बाकीच्या गोष्टीत पण इंटरेस्ट होता. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देऊ, मस्त कलेक्टर, म्हणजे मला प्रशासन वगैरे याच्यामध्ये पण खूप इंटरेस्ट होता. आमच्या वेळेला तेव्हा एक राणी नावाची मुलगी होती करकरे, तिला ना काहीतरी असे 77, 78, 82 वगैरे असे टक्के काहीतरी मार्क होते, जास्तच होते 10वीला 11वी आणि 10वीला, सॉरी 10वीला एवढे मार्क होते. आणि ती आर्ट्सला गेली होती तेव्हा आंतरजातीय विवाह केल्यानंतर केवढी खळबळ माझी, तेवढी खळबळ तिच्या घरात होती. आर्ट्स आर्ट्स, कारण तेव्हा आर्ट्स म्हणजे लॉजिक किंवा फिलॉसॉफी सायकोलॉजी घ्यायचं. मग थोडासा चष्म्याचा नंबर वाढला की मग कॉलेजमधल्या कॉलेजमध्येच कोणाचं लग्न करायचं, तो पण प्रोफेसर असणार, ती पण प्रोफेसर असणार. आणि मग दोघांनी पुस्तकं 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 खात 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 उरलेल्या वेळात अन्न खात 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 संसार करत असं एक पद्धत होती. ग्रेट. म्हणजे ऍक्च्युली ही आहेत यांची सगळ्यांची 12. पुढे या 12 मूवी बद्दल आम्ही काय काय बोलतोय हे जर ऐकायचं असेल तर त्यासाठी बस ऐकत राहा रेडिओ सिटी 95 FM, रग रग मी कोल्हापूर सिटी. आणि फेसबुक पेज जरूर लाईक करा, www.facebook.com/radiocityindia. 95 FM.